नमस्कार शेतकरी बंधूंनो, पशुपालन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आपला मित्र सतीश चव्हाण आपल्यासाठी घेऊन येत आहे शेळ्यांच्या जातीमध्ये प्रामुख्याने उस्मानाबादी शेळी. त्याचं मूळ ठिकाण उस्मानाबाद व लातूर जिल्हा. शारीरिक गुणधर्म रंग प्रामुख्याने काळा असतो. कान लोंबकळणारे असतात. शिंगे मागे वळलेले असतात. कपाळ बहिर्वक्र असते. उंची 65 ते 70 सेंटीमीटर असते. छाती 65 ते 70 सेंटीमीटर असते. लांबी 60 ते 65 सेंटीमीटर असते. वजने जन्मता वजन हे 2.5 किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या शेळ्यांचे वजन 30 ते 35 किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडांचे वजन 45 ते 50 किलो असते. उस्मानाबादी शेळी प्रामुख्याने मटणाला चालणारी जात आहे. सहजासहजी बाजारामध्ये किंवा मटणासाठी सहज विकली जाणारी जात आहे. रुचकर व चविष्ट असे हिचे मटण लागले जाते. यासाठी उस्मानाबादी शेळीला खूप मागणी आहे. कोणत्याही वातावरणात तग धरणारी, आजाराला बळी न पडणारी अशी उस्मानाबादी शेळी. प्रामुख्याने रंग काळा असतो. तर मित्रांनो, उस्मानाबादी शेळीचे मूळ ठिकाण आणि शारीरिक गुणधर्म आणि वजने आपण पाहिली. आता यानंतर आपण पाहूया पैदाशीचे गुणवैशिष्ट्ये. तर त्याचा वयात येण्याचा काळ जो आहे तो 7 ते 8 महिन्याचा आहे. प्रथम गाभण राहण्याचे वय जे आहे ते 8 ते 9 महिने आहे. प्रथम विण्याचे वय 13 ते 14 महिने आहे. दोन वेतांमधील अंतर 8 ते 9 महिने आहे. नर आणि मादी करडांचे जन्माचे प्रमाण 1:1 आहे. ऋतुचक्र हे पुन्हा माधावर येण्याचा काळ 20 ते 21 दिवसाचा आहे. 3 करडे देण्याचे प्रमाण 10% आहे. 2 करडे देण्याचे प्रमाण 40% आहे. 1 करडे देण्याचे प्रमाण 50% आहे. अशा प्रकारे उस्मानाबादी शेळीची वैशिष्ट्ये आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.